संत मुक्ताई चांगदेव माघवारी यात्रोत्सवास ध्वजपूजनाने आरंभ. वारकरी संप्रदायासह पंचक्रोशीतील भाविकांसाठी अत्यंत महत्वाची अशी श्री क्षेत्र संत मुक्ताई नगर चांगदेव माघवारी महाशिवरात्री यात्रोत्सवास आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता ध्वजपूजनाने सुरुवात झाली. संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन संपन्न झाले. योगीराज चांगदेव महाराज व संत मुक्ताई भेटीच्या निमित्ताने दरवर्षी माघवारी महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रोत्सव संपन्न होत असतो. विदर्भ मराठवाडा खान्देश सह मध्य प्रदेश गुजरात राज्यातून शेकडो दिंड्यांसह लाखो वारकरी भाविक या यात्रोत्सवात सहभागी होतात. दिनांक 15 ते 20 फेब्रुवारी पर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. त्यापूर्वी आज संत मुक्ताई नगर संस्थानचे अध्यक्ष भैयासाहेब रवींद्र पाटील व विश्वस्तांच्या हस्ते मुक्ताई ध्वजपूजन करून यात्रोत्सवाला विधिवत सुरुवात करण्यात आली. कोरोना संकटानंतर यंदा मोठ्या उत्सवात व भाविकांच्या प्रचंड जनसागराच्या उपस्थितीत ही यात्रा संपन्न होईल. या यात्रोत्सवानिमित्त ठिकठिकाणच्या दिंड्या पालख्या मुक्ताईनगरकडे मजल दरमजल आगमन करत असून दिंड्यांमध्ये भाविकांची संख्या सरासरीपेक्षा दुप्पट आहे. यावर्षी दिंड्यांची संख्या सुद्धा वाढणार आहे. ध्वजपूजनाप्रसंगी संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, जुनी कोथळी मुक्ताई मंदिर व्यवस्थापक उद्धव जुणारे महाराज, मासुळे सर, अतुल जावरे आदींसह असंख्य वारकरी व भाविक उपस्थित होते. यात्रोत्सवासाठी तयारी पूर्ण. यात्रोत्सव काळात भाविकांची गैरसोय टाळत अधिकाधिक सुविधा देत याव्यात म्हणून नगरपंचायत मुक्ताईनगर, ग्रामपंचायत कोथळी, संत मुक्ताई संस्थान कोथळी, तालुका मुक्ताईनगरतर्फे जय्यत तयारी करण्यात आली. संपूर्ण परिसरात दिवाबत्ती पाणीसह आवश्यक त्या सुविधा करण्यात आल्या आहे. यात्रोत्सवासाठी व्यापारी मंडळींनी दुकाने थाटण्यास सुरुवात केलेली आहे.